कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं रात्री 8:10 पुण्यात निधन झालं. त्यांच्यावर गेले काही दिवस उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच हर्नियाची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. सिंधुताई सपकाळ यांच्या मानसकन्या कीर्ती वैराळकर यांनी BBC मराठीशी बोलताना सांगितलं की माझं माईंसोबत 2 दिवसांपूर्वी बोलणं झालं होतं. तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की मी व्यवस्थित घरी येणार आहे आणि आज हे असं झालं. आता बुधवारी 12:00 नवी पेठ येथील ठोसर पागा इथे महानुभाव पंथाच्या विधीनुसार सिंधुताईंवर अंत्यसंस्कार केले जातील. सिंधुताईंच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केलाय. गेल्या वर्षी म्हणजे 2021 भारत सरकारनं सिंधुताईंना पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं होतं. गेली 40 वर्ष केलेल्या सामाजिक कार्यासाठी सिंधुताईंना आजवर 750+ पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या अनाथांची माय म्हणून परिचित झाल्या. सिंधुताईंनी 1994 पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये अनाथ मुलांसाठी ममता बाल सदन नावाची संस्था स्थापन केली. मी 1000+ मुलांची आई आहे असं त्या अभिमानाने सांगत. सिंधुताईंचं भाषण ऐकण्यासाठी अनेकदा मोठी गर्दी जमायची. त्यांना माई म्हणून ओळखलं जात होतं. भाषणांदरम्यान स्वतःच्या जीवनाची कर्मकहाणी सांगतानाच त्या अस्खलित उर्दूतील शेर आणि मराठी कवितांच्या ओळी यांच्या माध्यमातून मन जिंकून घेत. सिंधुताईंचा जीवन प्रवास अतिशय खडतर होता. शिक्षणाची आवड असूनही त्यांना शिकता आलं नव्हतं. बालपणी आलेल्या अनुभवांमुळं अनाथ मुलांच्या जीवनातला संघर्ष कमी करण्यासाठी त्यांनी संस्था सुरू केली. सिंधुताई सपकाळ यांच्या या प्रेरणादायी प्रवासावर मी सिंधुताई सपकाळ हा चित्रपटही तयार झाला होता. दिग्दर्शक अनंत महादेवन यांनी त्यांच्या जीवनातील संघर्ष या चित्रपटातून मांडला होता. या चित्रपटात तेजस्विनी पंडित यांनी तरुणपणीच्या सिंधुताई आणि ज्योती चांदेकर यांनी वृद्ध सिंधुताईंची म्हणजे माईंची भूमिका केली होती. सिंधुताई यांनी एका सार्वजनिक कार्यक्रमामध्ये त्यांच्या संघर्षमय जीवनाची कहाणी सांगितली होती.